कुठे चालली अंशिका बॅग भरून? फिरायला. फिरायला? एकटीच फिरायला. इंडिया फिरायला चालली. कुठे झाली पटकन सांग. मूवी थिएटर. मूवी थिएटर मध्ये एकटीच? एकटीच. आणि मूवी थिएटर कुठे आहे तुझ्या? स्कूलमध्ये. मूवी थिएटर आहे का? कुठला मूवी पाहायला चालली? मिनियन्स का? आणि बॅग मध्ये काय काय घेऊन चालली? वॉटर बॉटल, खाली बसायला बस्कर वगैरे, उशी घेऊन चालली आहे, पॉपकॉर्नच एक पॅकेट, आणि तुम्हाला तिथे पिझ्झा भेटणार आहे, अजून ज्यूस, आईस्क्रीम, पैसे पण घेऊन चालली आहे, आणि टेडी बियर. ठीक आहे मग आता एन्जॉय कर, आम्ही 2 तासांनी भेटतो तुला. ओके. हो, 2 आवर्स नंतर तुला घ्यायला येतील. बघा. नमस्कार मंडळी, सर्व मजेत ना? तर बघा, आज अंशिका एकटीच चालली मूवीला. तर त्याचं झालं काय, तिच्या शाळेमध्ये आज आहे मूवी नाईट आणि पॅरेंट्स नाईट आउट. म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांना आमच्याकडे 2 तास सोडा आणि पॅरेंट्स तुम्ही मस्त डिनरला जाऊ शकता किंवा काहीतरी प्लॅन करू शकता. पण आता तुम्हीच बघा आमचा काय प्लॅन होतो आहे 2 तासामध्ये अंशिकाला सोडल्यानंतर. आणि अंशिका भरपूर एक्साइट झालेली आहे मूवीला जायला. तर ह्या मूवीसाठी आम्हाला $8 तिथे स्कूलमध्ये जमा करायचे होते, म्हणजे जवळजवळ 650 रुपये इंडियन रुपीजमध्ये. तर मग ते जमा करून आता मुलांना 6 वाजता संध्याकाळी सोडायचं होतं आणि 8 वाजता परत घ्यायला यायचं होतं. तर आणि टेम्परेचर अक्षरशः मायनसमध्ये गेलं होतं आणि त्यामुळे सगळे मुलं ब्लँकेट, जर्किन वगैरे घालून आलेले होते. आणि त्यांना खायला पण आतमध्ये सोय केली होती, पिझ्झा, ज्यूस वगैरे आणि इतर काही गोष्टी जर हवे असतील, एक्स्ट्रा पिझ्झा वगैरे, तर पे करून ते स्कूलवाले देणार होते त्यांना. आणि खूप जण मला विचारतात की अंशिकाच्या स्कूलची फी किती. तर इथे किंडरगार्टन म्हणजे बालवाडी ते 12वीपर्यंत शिक्षण हे फ्री असतं. आणि इथे फंड रेझिंगसाठी सुद्धा काही काही ॲक्टिव्हिटी होतात, जसं मी मागे दाखवलं PTA मेंबर्स येते, टी शर्ट्स विकणं किंवा अजून खूप काही अशा ॲक्टिव्हिटी येतात की जिथे की तुम्ही तिथे त्यांना म्हणजे ह्या वस्तू विकत घेऊन स्कूलचं फंड रेज करण्यासाठी म्हणजे त्यांना हेल्प होते, अशा पण काही ॲक्टिव्हिटी होतात. आणि आता अंशिका आतमध्ये जाईल मूवी पाहायला. असं प्रोजेक्टरवरती मूवी लावला होता, कार्टून मूवी होता. आणि मुलं बघा सगळे आपापले एकदम सेट झालेत, आता मूवी पाहायची तयारी सुरू झाली. आणि आता अंशिका जागा शोधतीये तिला जिथे कम्फर्टेबल वाटेल. तिच्या फ्रेंड समोर दिसत आहे तिला, तर तिच्या फ्रेंडच्या इथे जाऊन आता ती ठेवेल. आणि इथे एक पाहिलं आम्ही भरपूर, म्हणजे इथे लवकर मुलांना असं स्वावलंबी होण्याचं म्हणजे एक शिक्षण दिलं जातं. Bye. 1 hour later. It's snowing. आणि आता आमच्या इथे स्नोला झाली सुरुवात. हलकासाच पडला, जास्त नाही पडला, फक्त 5 ते 10 मिनिट स्नो झाला. पाहूपर्यंत फोटो काढूपर्यंत निघून पण गेला. आता येईलच, आता पुढच्या महिन्यापासून भरपूर चांगला सुरुवात होईल. आणि अंशिकाला आलोय आता स्कूलमध्ये परत घ्यायला. अंशिका स्नो पडलाय. स्नो पडतोय बाहेर. काय काय तुटलेच? पैसे नाही. फ्री मध्ये होते सगळं. काय काय खाल्लं? मी पॉपकॉर्न पैसे देतो. तुम्ही पॉपकॉर्न आहे, तुम्ही पॉपकॉर्न पण नाही खाल्लं. तुम्ही दिले का नाही खाल्ले पॉपकॉर्न? आडीला दिले का नाही? आम्ही पण खूप मज्जा केली. आम्ही तर कुठे कुठे फिरायला गेलो होतो. कुठे गेलो फिरायला? सिक्रेट आहे.
अगं अंशिका तुला सोडून आले पप्पा, फक्त कॉफी पिले आणि लगेच घरी लगेच तुला घ्यायला. आता थोडं अंशिकाला बरं वाटलं. छान होता मूवी, आवडला ना? पिझ्झा खाल्ला? गेम पण खेळला, लाडला होता, दिपतो होता. आणि सर्व आता पॅरेंट्स त्यांच्या मुलांना घेऊन चाललेत. स्नो आता माहित नाही अंशिका पडतोय का नाही. चल आपण पुढे जाऊया. मूवी नाईट. मूवी नाईट आणि कशासाठी म्हणजे पॅरेंट्स साठी काय होतं मग? पॅरेंट्स ना पोरांना सोडायचं आणि फिरायला जायचं. हो का? फिरलो का आपण मग? खूप सारं. कुठे? घरात? घरातले. घरात. मला वाटतं तुम्ही सोडवलं अंशिकाला आणि परत अर्धा पाऊन तासात परत घ्यायची वेळ आली ना. आणि इकडे आमच्या मूल साहेबांनी लंडन मधलं जॅकेट अमेरिकेत पण घातलेलं आहे. खूप जणांना कन्फ्युजन वाटेल आम्ही लंडन मध्ये आहे का अमेरिकेत, तर आम्ही सध्या अमेरिकेत आहे. काय म्हणतो त्याला? How was it? स्नोफॉल कसा होता? स्नोफॉल एकदम हलकाचा झाला, 5 मिनिटांनी लगेच स्टॉप झाला. या विंटरचा फर्स्ट स्नोफॉल आज झालाय. अंशिका तू बघितला स्नोफॉल? तू पाहिला? आम्ही स्नोफॉल पाहिला. तू मूवी पाहिला, आम्ही स्नोफॉल पाहिला फक्त. तुला तर किती छान छान पिझ्झा खायला भेटला, ज्यूस प्यायला भेटला. आम्ही फक्त घरात कॉफीच पिलो आणि तुला लगेच दीड तासात तुला परत घ्यायला बोलवलं. आणि दीड तासात मला काय म्हणायचं, आपण आपल्याला पॅरेंट्सला काय, आपलं बॉलिवूड मूवी 3 तास असतो, जायचं म्हटलं तरी कसं काय, फक्त डिनर करायला गेलो असतो आपण. आणि मग आमचं याच्यावरती डिस्कशन चालू होतं आणि अंशिकाला अजून पण डाऊट होतं की आम्ही काही चांगलं खाल्लं का ती गेल्यानंतर, किंवा बाहेर कुठे फिरायला गेलो होतो का, ह्याबद्दलच तिचे खूप सारे डाऊट होते. तर अशा काही छोट्या आणि छान काही गोष्टी शेअर करण्यासारख्या असतील तर नक्की आम्ही शेअर करू. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. आमचे व्हिडिओज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुमचाही विकेंड छान गेला असेल अशी आशा करते. चला मग लवकर भेटू, तोपर्यंत स्वस्त राहा, मजेत राहा आणि खुश राहा. थँक्यू.